लक्ष्मण पवार मुरबाड न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. मुरबाड मधील मनसैनिकांच्या संघर्षाला अखेर यश. धोकादायक विद्युत खांबाची जागा बदलली. मनसेच्या आक्रमक भूमिकेकडे मुरबाड नगरपंचायत नमली. मुरबाड शहराचा कायापालट होत असताना शहराच्या मुख्य बाजारपेठामध्ये रस्त्याच्या मध्यभागी रोड लाईटसाठी विद्युत खांब लावण्यात आले होते. अगोदरच रुंद रस्ता त्यात अडचण ठरणाऱ्या या धोकादायक खांबामुळे अनेक वाहन चालकांचे अपघात झाले होते. या संदर्भात मनसेने हे रस्त्याच्या मधोमध असणारे धोकादायक विद्युत खांब काढून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीला अनेक पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र नगरपंचायत या प्रश्नी चळढकल करीत असल्यामुळे नगरपंचायत कार्यालयासमोर बसून मनसैनिकांनी अनेक आंदोलन केली. मनसेची सकारात्मक मागणी व जनहिताचा विचार करून अखेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छायाताई चौधरी व मुख्याधिकारी पैतोष कंकाळ यांनी हे धोकादायक जीवघेणे विद्युत खांब काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता ते रस्त्याच्या कडेला बसवण्याचे काम सुरू केले आहे. मनसेच्या दीर्घ यशाला अखेर यश आले असून हा विजय सर्वच मनसैनिक पाठिंबा देणारे मुरबाडकर नागरिक व पत्रकार बंधूंचे असल्याची भावना मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष यांनी मुरबाड न्यूजला सांगितले. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतो. पाहत राहा मुरबाड न्यूज, आपला आवाज, आपली बातमी.